विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नंबर 7 आहे. त्याच्यामध्ये आज आपण पॉलिनेशन बद्दल माहिती. याच्या आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्यानंतरच टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. पॉलिनेशन म्हणजे पोलन ग्रेन्सचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. पोलन ग्रेन्स कशा प्रकारे तयार होतात ते आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो पोलन ग्रेन्सचं काय वैशिष्ट्य आहे? पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल आहेत ते, है ना, हॅप्लॉइड नॉन मोटाईल. नॉन मोटाईल मीन्स ते स्वतः हालचाल करू शकत नाहीत. तर ते पोलन ग्रेन्सला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी काही एजंट्सची आवश्यकता आहे, मध्यस्थांची आवश्यकता आहे. दीज एजंट्स आर कॉल्ड ॲज पॉलिनेटिंग एजंट्स. व्हॉट आर पॉलिनेटिंग एजंट्स? पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड from anther to stigma with the help of certain agents. These agents are called as pollinating agents. The pollinating agents दोन प्रकारचे आहेत. एक आहे abiotic agents आणि दुसरे आहे biotic agents. abiotic agents म्हणजे कोणते आहेत? ते नॉन लिविंग आहे. नॉन लिविंग काय काय आहेत? नॉन लिविंग मध्ये विंड अँड वॉटर. सो विंड अँड वॉटर आर टू abiotic agents which are useful in पॉलिनेशन. बायोटिक एजंट्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत कोणकोणते. त्यामध्ये इन्सेक्ट आहे, बर्ड्स, बॅट आणि स्नेल, है ना. दीज आर कॉल्ड ॲज बायोटिक एजंट्स. तर यांच्या सहाय्याने काय होत असतं? पॉलिनेशन होण्यासाठी मदत होत असतं, म्हणून त्यांना पॉलिनेटिंग एजंट्स असं म्हणतात. त्यानंतर पॉलिनेशनची डेफिनेशन आपल्याला सांगता येतं. व्हॉट इज पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. तर परागकण किंवा पोलन ग्रेन्स हे अँथरकडून कुठे जातात? स्टिग्मा, स्टिग्माकडे जातात, त्यालाच पॉलिनेशन म्हणजे. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ अ फ्लावर इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पॉलिनेशन बघू आपण. पॉलिनेशनचे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर दोन महत्त्वाचे प्रकार आहेत पॉलिनेशनमध्ये. एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं आहे क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनला आपण मराठीमध्ये स्वपरागण म्हणतो आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? परपरागण आहे. सेल्फ पॉलिनेशनचे परत दोन प्रकार पडले, एक ऑटोगॅमी आणि दुसरं कोणचं आहे? गायटनोगॅमी, ठीक आहे. आणि क्रॉस पॉलिनेशनचे एक टाइप्स आहे झिनोगॅमी अँड हायब्रिडायझेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे स्वपरागण आहे, है ना. त्यामध्ये ऑटोगॅमी अँड गायटनोगॅमी. तर ह्या प्रत्येकाची आता आपण माहिती घेऊ. ऑटोगॅमी, त्यानंतर झिटोगॅमी आणि झिनोगॅमी हे आपल्याला सिलेबसमध्ये आहे, ठीक आहे. ऑटोगॅमीचं काय वैशिष्ट्य आहे? त्याच्यामध्ये फक्त एकच फ्लावर इन्वॉल्व्ह आले, ओनली वन फ्लावर इज इन्वॉल्व्ह. सो पॉलिनेशन टेक्स प्लेस इन द सेम फ्लावर इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी. गायटनोगॅमीमध्ये काय होतं बघा? देअर आर टू डिफरंट फ्लावर्स बट प्रेझेंट ऑन द सेम प्लांट इट इज कॉल्ड ॲज गायटनोगॅमी. आणि झिनोगॅमीमध्ये काय? झिनोगॅमीमध्ये डिफरंट फ्लावर्स आर इन्वॉल्व्ह प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस. स्पेसिस एकच आहे याच्यामध्ये. फ्लावर्स वेगवेगळे आहे, प्लांट्स वेगवेगळे आहे, परंतु स्पेसिस कशी आहे? एकच आहे. सच टाईप ऑफ पॉलिनेशन इट इज कॉल्ड ॲज झिनोगॅमी, है ना. उदाहरणार्थ पपयामध्ये आहेत. आणि हायब्रिडायझेशन काय? व्हॉट इज हायब्रिडायझेशन? हायब्रिडायझेशनमध्ये डिफरंट फ्लावर्स आर इन्वॉल्व्ह प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट ऑफ डिफरंट स्पेसिस. दोन वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये पॉलिनेशन व्हायलेलं आहे, त्याला हायब्रिडायझेशन, ठीक आहे. तर याच्या प्रत्येकाच्या आणखी डिटेलमध्ये माहिती घेऊ आणि त्यांचे एक्झाम्पल्स बघू आपण. जसं ऑटोगॅमीचं एक्झाम्पल कोणतं दिलेलं आपल्याला? पी प्लांट आहे. गायटनोगॅमीचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा. झिनोगॅमीचं एक्झाम्पल आहे पपया प्लांट आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे दोन वेगळ्या व्हरायटी. उदाहरणार्थ कॉटनची व्हरायटी आहे H4 तयार केली आपण हायब्रिडायझेशनच्या प्रोसेसवर, ठीक आहे. तर ह्याचे डिटेल माहिती आपण घेऊ. ऑटोगॅमी, गायटनोगॅमी आणि झिनोगॅमी. तर पहिल्यांदा सेल पॉलिनेशनमधला पहिला प्रकार आहे तो ऑटोगॅमी आहे. तर ऑटोगॅमीमध्ये दोन शब्द आलेले बघा. ऑटो मीन्स काय? व्हॉट इज ऑटो? ऑटो मीन्स सेल. आणि गॅमस मीन्स मॅरेजेस ऑफ लिव्हिंग. हा, असा त्याचा अर्थ आहे ऑटोगॅमी. तर ऑटोगॅमीमध्ये काही पॉईंट्स बघू आपण. ऑटोगॅमीचं वैशिष्ट्य आहे फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. तर फ्लावर काय करायला आहे? स्वतःच्याच पोलन ग्रेन्सचा वापर करायला आहे त्या ठिकाणी. सो फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स
own pollen grain. So only one flower is involved. So transfer of pollen grains from anther to stigma of the same flower is called as autogamy. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तयार होणारे जे ऑफस्प्रिंग्स आहे, ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल. व्हॉट इज बाय ऑफस्प्रिंग्स? ऑर्गॅनिझम ऑर इंडिव्हिज्युअल्स प्रोड्युस्ड थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यांना ऑफस्प्रिंग्स असं म्हणायचं, है ना. मग हे तयार होणारे जे नवीन इंडिव्हिज्युअल आहे किंवा ऑफस्प्रिंग्स आहेत, हे कशा आहेत? ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल विथ देअर पॅरेंट्स, है ना. जसं त्याला आपण क्लोन्स म्हणलेलं आहे. मग ऑटोगॅमी द्वारे तयार होणारे जे ऑफस्प्रिंग आहे किंवा ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअल्स आहेत, ते कसे आहेत? दे आर जेनेटिकली आयडेंटिकल आहे. जर एक्झाम्पल आपल्याला ऑटोगॅमीचं एक्झाम्पल दिलेलं आहे, पी प्लांट आहे, अशा प्रकारे पी फ्लावर आहे. तर काय काय सांगितलं आपण? फ्लावर इट इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. फ्लावर काय करायलं आहे? स्वतःचेच पोलन ग्रेन वापरायलेलं आहे बघा. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर, है ना. सो फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन, है ना. एकच फ्लावर इन्वॉल्व राहिलेला आणि फ्लावर काय करायला आहे? स्वतःचेच पोलन ग्रेन्सचा या ठिकाणी वापर करायला आहे. ऑटो म्हणजे सेल्फ, है ना. सेल्फ स्वतःच्या पोलन ग्रेन्सचा वापर करायला, म्हणून त्याला ऑटोगॅमी असं म्हणायचं. आणि ऑफस्प्रिंग्स कसे तयार होणार आहेत? ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल. एक्झाम्पल कोणचं आहे? पी प्लांट एक्झाम्पल, ऑटोगॅमीचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे गायटनोगॅमी. गायटोनोगॅमी मध्ये गायटॉन शब्द आलेला आहे. गायटॉन मीन्स नेबर, नेबर म्हणजे शेजारचा, है ना. या ठिकाणी बघा, एकच प्लांट आहे आणि वेगवेगळे फ्लावर्स आहे, शेजारचा नेबरचा फ्लावर. तर पोलन ग्रेन्स काय होतील मग? ह्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरवर, परंतु ते फ्लावर कुठे प्रेझेंट आहे? एकच प्लांटवर प्रेझेंट. मीन्स टू फ्लावर्स आर इन्वॉल्व प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. दोन फ्लावर आहे परंतु दोन्ही फ्लावर कुठे प्रेझेंट आहे? एकाच प्लांटवर प्रेझेंट आहे. त्याला गायटोनोगॅमी असं, सॉरी गायटोनोगॅमी, ठीक आहे. तर इट इन्वॉल्व्स डिफरंट फ्लावर प्रोड्युस्ड ऑन सेम प्लांट, है ना. वेगवेगळे फ्लावर्स आहे परंतु दे आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. इट इज कॉल्ड ॲज गायटोनोगॅमी. नेबर म्हणजे शेजारचे फ्लावर. त्यानंतर याच्यासाठी आपल्याला पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, आताच बघितले आपण, बायोटिक एबायोटिक एजंट्स आहेत, त्यांची आवश्यकता. इट रिक्वायर्स पॉलिनेटिंग एजंट्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन नाही. देर इज नो जेनेटिक व्हेरिएशन. मीन्स ऑफस्प्रिंग्स आर आयडेंटिकल विथ देअर पॅरेंट. जसं याच्यामध्ये ऑटोगॅमीमध्ये इट इज सिमिलर टू ऑटोगॅमी. गायटोनोगॅमी इज सिमिलर टू ऑटोगॅमी. ओनली वन डिफरन्स इज दॅट here in gaitonogamy two flowers are involved but present on the same plant. Ani autogamy madhe kay hota? Only one flower is involved. Hai farak aahe doni madhe. Ani autogamy ani gaitonogamy jawapas sarkhaj aahe, similar to autogamy. Example of gaitonogamy is cucurbita maxima. Cucurbita mhanje bhopla aahe tya thikani. त्याच्यानंतर आता दुसरा प्रकार आहे क्रॉस पॉलिनेशन और आउट ब्रीडिंग असं म्हणायचं. परपरागण आहे त्यामध्ये. यामध्ये एक प्रकार आहे झिनोगॅमी. व्हॉट इज झिनोगॅमी? इट इज अ टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसिस. आता याच्या बघा, काय दोन फ्लावर्स आहेत, टू फ्लावर्स आर इन्वॉल्व प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस. दोन वेगवेगळे फ्लावर्स आहे, दोन वेगवेगळे प्लांट्स आहे, परंतु ते एका स्पेसिस आहे, सेम स्पेसिस. टू फ्लावर्स आर इन्वॉल्व टू प्लांट्स बट सेम स्पेसिस. दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इट इज कॉल्ड ॲज झिनोगॅमी. याच्यासाठी पण पॉलिनेटिंग एजंट्सची आवश्यकता आहे. पॉलिनेटिंग एजन्सीज आर रिक्वायर्ड. त्यानंतर तयार होणारे जे ऑफस्प्रिंग्स आहे, याच्यामधले कसे आहे? जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग्स आर प्रोड्युस्ड. म्हणजे ऑफस्प्रिंगमध्येच काय, त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन येत असतं, है ना. व्हॅरिएशन आहे, आयडेंटिकल नाही आहे ते, तर ते कसे आहेत? व्हॅरिएशन झालेलं आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारे बघा डायग्राममध्ये काय काय सांगितलं होतं आपण. झिनोगॅमीमध्ये टू फ्लावर्स, है ना, टू फ्लावर्स. उदाहरण इथे फ्लावर आहे इथे आपला. सो टू फ्लावर्स आर इन्वॉल्ड प्रेझेंट ऑन टू डिफरंट प्लांट्स. हे वेगळे प्लांट आहे, हे वेगळा, परंतु त्यांची स्पेसिस कोणती आहे? सेम स्पेसिस आहे.
Pollen grains of one flower is deposited on the stigma of flower of different plant belonging to same species. लक्षात आलं याच्यामध्ये काय लक्षात आलं, झिनोगॅमी मध्ये दोन वेगवेगळे फ्लावर्स आहेत, दोन वेगवेगळे प्लांट्स आहेत, परंतु त्यांची स्पेसिस कशी आहे, एकच स्पेसिस आहे. सो दिस टाइप ऑफ पॉलिनेशन इट इज कॉल्ड ॲज झिनोगॅमी असं त्याला म्हणायचं. त्यानंतर आहे ए बायोटिक एजंट्स. कोणकोणते आहे ए बायोटिक एजंट्स? आहे विंड अँड वॉटर. आहे विंड अँड वॉटर. सो त्यामध्ये पहिल्यांदा आपण पॉलिनेशन बाय विंड बघू. पॉलिनेशन ऑफ विंड इट इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली असं त्याला म्हणायचं, ॲनिमोफिली. सो ॲनिमॉस शब्द एक आलेला बघा, ॲनिमोफिली मधला ॲनिमॉस म्हणजे काय, व्हॉट इज ॲनिमोफिली मध्ये ॲनिमॉस, ॲनिमॉस म्हणजे विंड आहे आणि फिली मीन्स काय, अट्रॅक्टिंग. तसे दोन शब्द आहे बघा, ॲनिमॉस आणि फिली. सो ॲनिमॉस मीन्स ॲनिमल नाही आहे, तर काय ते विंड लक्षात ठेवायचं आहे. ॲनिमोफिली, ॲनिमॉस म्हणजे विंड, तशा प्रकारे ॲनिमोफिली. तर कोणकोणचे क्रॉप्समध्ये आपल्याला ॲनिमोफिली आढळतं, उदाहरणार्थ व्हीट आहे, त्याच्यानंतर राईस आहे, कॉर्न आहे, राई आहे, बार्ली, ओट्स आणि पाम. पाममध्ये सुद्धा आपल्याला ॲनिमोफिली आढळतं या ठिकाणी. आता महत्त्वाचं आहे अडॉप्शन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे पॉलिनेशन व्हायलेले आहेत, तर प्रत्येक फ्लावरमध्ये काय झालेले आहे, तर फ्लावरने स्वतःमध्ये बदल घडवून आणलेले आहेत. ज्या प्रकारचं पॉलिनेशन त्याच्यामध्ये घडवून आणायचं आहे, तशा प्रकारे फ्लावरमध्ये काही चेंजेस झालेले आहे. दीज चेंजेस आर कॉल्ड ॲज अडॉप्शन्स असं म्हणायचं. सो व्हॉट आर अडॉप्शन? चेंजेस डेव्हलप्ड बाय फ्लावर टू अचीव डिझायर्ड टाईप ऑफ पॉलिनेशन अँड टू अवॉइड अनडिझायर्ड वन. दीज आर कॉल्ड ॲज अडॉप्शन्स. सो अडॉप्शन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर म्हणजे ॲनिमोफिलस फ्लावर आहे ज्याचं पॉलिनेशन कशा सहाय्याने व्हायलेलं आहे, विंडच्या सहाय्याने व्हायलेलं आहे. विंडच्या सहाय्याने पॉलिनेशन व्हायचं असेल तर फ्लावरमध्ये काही चेंजेस झालेले आहे, काही अडॉप्शन्स तयार झालेले. तर कोणकोणते अडॉप्शन्स तयार झालेले ते आपण बघू. अडॉप्शन्स इन ॲनिमोफिलस फ्लावर, पहिलं महत्त्वाचं अडॉप्शन काय बघा, फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. तर ज्यांच्यामध्ये विंडच्या सहाय्याने पॉलिनेशन व्हायलेलं आहे, तर ते फ्लावर्स कसे असतील, आकाराने लहान असतील, अतिशय छोटे छोटे फ्लावर्स असतात. स्मॉल फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे दे आर नॉट अट्रॅक्टिव्ह, आकर्षण करणारे नाही आहेत ते, दे आर नॉट अट्रॅक्टिव्ह. दीज आर कॉल्ड ॲज इनकॉन्स्पिक्युअस. सो फ्लावर्स इन ॲनिमोफिली, हो, ज्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन आहे, ॲनिमोफिली आहे, विंडच्या सहाय्याने व्हायले आहे, तर फ्लावर्स कशा आहेत, फ्लावर्स आर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस. असे फ्लावरमध्ये बदल घडून आलेले आहेत, फ्लावर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस, यालाच अडॉप्शन्स असं आहेत, अँड दे आर नॉट अट्रॅक्टिव्ह. त्याच्यानंतर इन ॲनिमोफिली, ॲनिमोफिलस फ्लावर, फ्लावर्स आर कलरलेस. आणखी कोणतं अडॉप्शन झालं बघा, फ्लावर्स आर कलरलेस, रंगही नाही ते, रंग नाही त्यांच्यामध्ये कुठले, विदाऊट नेक्टर, मध तयार होत नाही, आणि विदाऊट फ्रॅग्रन्स म्हणजे स्मेल किंवा ऑर्डर नाही आहे त्यांच्यामध्ये. सो फ्लावर्स आर कलरलेस विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स, हे अडॉप्शन्स आहेत बघा. त्याच्यानंतर पोलन ग्रेन्स कसे आहे, फुलामध्ये तयार होणारे जे पोलन ग्रेन्स आहे, अँथरमध्ये तयार होणारे हे पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट, हलक्या वजनाचे आहे ना, विंडच्या सहाय्यानं ट्रान्सफर होण्यासाठी ते कसे आहे, लाईट वेट आहेत. त्यानंतर ड्राय आहेत, हे प्रोड्यूस इन लार्ज नंबर, मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात. कारण बरेचसे पोलन ग्रेन्स काय होतात, वाऱ्याच्या सहाय्याने जेव्हा विंड मध्ये ते काय होतात, वेस्ट होऊन जातात, है ना. मग ते त्यासाठी काय झालेले, पोलन ग्रेन्सची संख्या कशी आहे, पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर, मोठ्या संख्येने पोलन ग्रेन्स हे तयार होत असतात. आणखी काय बघा, स्टिग्मा फिदरी आहे दादा, है ना, इथे बघा डायग्राममध्ये स्टिग्मा कसा आहे, पीस पंखासारखा आहे, स्टिग्मा फिदरी आहे. कशासाठी आहे स्टिग्मा फिदरी, जे विंडच्या सहाय्याने पोलन ग्रेन्स आलेले आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठी, अशा प्रकारे स्टिग्मा कसा आहे, फिदरी आहे, स्टिग्मा फिदरी टू ट्रॅप पोलन ग्रेन्स. त्याच्यानंतर आणखी बघा, हे पुढचा पॉईंटमध्ये काय, स्टेमन्स आहे, है ना, स्टेमन्स मेल रिप्रोडक्टिव्ह, स्टेमन्सचं जे फिलॅमेंट आहे, फिलॅमेंट हे कसं आहे, लॉंग आहे, फिलॅमेंट इज लॉंग. आणि वरचं जे अँथर आहे, अँथर हे कसं आहे, व्हर्सेटाईल अँथर आहे. व्हर्सेटाईल अँथर म्हणजे कसं आहे, जसं भिंगरी असतं, छोटीशी भिंगरी फिर वारा आल्यावर काय होतं ते फिरत असते ती, तशाच प्रकारे हे सुद्धा अँथर काय होतं, वाऱ्याची झुळूक आल्यानंतर काय होतं, फिरतं. आणि ते फिरल्यामुळं काय होतं की पोलन ग्रेन्स त्यामधून
बाहेर पडत असा. सो अँथर हे कसं आहे, व्हर्सेटाईल आहे, ठीक आहे. तर हे असे प्रकारचे बदल झालेले आहे फ्लॉवरमध्ये. सो अडॉप्शन्स कोणकोणते, फ्लॉवर्स आर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस कलरलेस विदाउट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. पोलन ग्रेन्स आर लाईट इन वेट ड्राय प्रोड्यूस इन लार्ज नंबर. स्टिग्मा फिदरी टू ट्रॅप पोलन ग्रेन्स. स्टेमन्स हॅव लाँग फिलॅमेंट. आणखी स्टेमन्स अँड स्टिग्मा एक्सपोज टू एअर करंट. एक्झाम्पल कोणचं आहे, एक्झाम्पल ऑफ ॲनिमोफिलस किंवा ॲनिमोफिलीचं एक्झाम्पल आहे मेज आहे, मका अशा प्रकारची वनस्पती आहे मेज, है ना. याच्यामध्ये कोणतं पॉलिनेशन व्हायले, विंडच्या सहाय्याने व्हायले आहे. सो पॉलिनेशन बाय विंड इट इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली असं म्हणाल, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एबायोटिक एजंट आहे वॉटर, पॉलिनेशन बाय वॉटर, पॉलिनेशन बाय वॉटर इट इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली असं, ज्याला पॉलिनेशन ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. तर हायड्रोफिलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी देर आर 30 जनरा आहे तुमच्या कशाच्या आहे, ऑफ अक्वाटिक मोनोकॉट्स प्लांटच्या जनरा आहे, 30 जनरा आहे. आणि कोणकोणच्या उदाहरणार्थ व्हॅलिसनारी आहे, झूस्टेरा आहे, सिरॅटोफायलम अशा वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वॉटरच्या सहाय्यानं पॉलिनेशन होतं, त्याला हायड्रोफिली मास. आता ह्याच्यामध्ये पण काही अडॉप्शन झालेले आहे, चेंजेस झालेले आहे फ्लॉवरमध्ये. फ्लॉवर्स हे स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस आहे. त्यानंतर त्याचं जे पेरियांथ अँड अदर पार्ट्स आर अनवेटेबल आहे. पेरियांथ काय, व्हॉट इज पेरियांथ, एन कॅलेक्स अँड करोला आर नॉट आयडेंटिफाय ऑर डिफरेन्शिएटेड इट इज कॉल्ड ॲज पेरियांथ. आणि अदर पार्ट्स हे अनवेटेबल आहे. त्यानंतर पोलन ग्रेन्स लाँग अँड अनवेटेबल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज, है ना. तो जे पार्ट्स आहे त्याचे, त्याच्यावर काय प्रेझेंट असं, म्युसिलेज आहे, त्यामुळे ते काय होतं, अनवेटेबल होत असं. नेक्टर आणि फ्रॅग्रन्स ह्याच्यामध्ये ॲबसेंट आहे. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर लॅकिंग इन फ्लॉवर, कारण पाण्याच्या सहाय्यानं पॉलिनेशन व्हायलेले वॉटरच्या सहाय्यानं, म्हणून त्या फ्लॉवर्समध्ये नेक्टर किंवा त्याला फ्रॅग्रन्स मेल नाही आहे, म्हणजे ॲबसेंट आहे. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर ॲबसेंट. याच्यामध्ये दोन प्रकार आहे हायड्रोफिलीमध्ये, दोन प्रकार आहे. एक आहे हायपोहायड्रोफिली, है ना, आणि दुसरं कोणचं आहे ईपी हायड्रोफिली. तर पहिल्यांदा आपण हायपोहायड्रोफिली बघू. व्हॉट इज हायपोहायड्रोफिली, हायपो मीन्स बिलो, बिलो द वॉटर, पॉलिनेशन टेक्स प्लेस बिलो द वॉटर. त्यामध्ये काय बघा, पोलन ग्रेन्स कसे आहे, पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर, सिंक डाऊन अँड कॉट बाय स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लॉवर. पाण्याच्या खाली व्हायलेलं आहे पॉलिनेशन, पोलन ग्रेन्स हे वजनाने हेवी आहेत त्याच्यामध्ये, है ना, ते पाण्याच्या खाली जातात आणि काय होतं, त्या ठिकाणी त्या स्टिग्मावर ते डिपॉझिट होत असत, कॉट बाय स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लॉवर. पोलन ग्रेन्स आर लॉंग आहे, रिबन लाईक विदाउट एक्झाइन, एक्झाइन ॲबसेंट आहे. व्हॉट इज एक्झाइन, एक्झाइन इज आउटर लेअर ऑफ डबल वॉल लेअर, जे होतं त्यातलं आउटर लेअर कोणचं आहे, एक्झाइन. तर हे एक्झाइन ॲबसेंट आहे. आणि पोलन ग्रेन्स लॉंग रिबन लाईक विदाउट एक्झाइन. त्यानंतर फ्लॉवर्स कसे आहे, फ्लॉवर्स आर स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस अनवेटेबल आहे. आणि नेक्टर फ्रॅग्रन्स ॲबसेंट आहे. एक्झाम्पल आहे झूस्टेरा, हायपोहायड्रोफिलीचं एक्झाम्पल आहे झूस्टेरा नावाची वनस्पती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये हायड्रोफिलीमधला दुसरा प्रकार आहे ईपी हायड्रोफिली. ईपी हायड्रोफिली मीन्स पॉलिनेशन टेक्स प्लेस ऑन वॉटर सर्फेस, है ना, म्हणून त्याला ईपी हायड्रोफिली असं म्हणायचं. तर पोलन ग्रेन्स काय वैशिष्ट्य याचं, पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन वॉटर सर्फेस टू रीच द स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लॉवर. पोलन ग्रेन्स हे पाण्यावर तरंगत असतात आणि कुठं रीच व्हायला, दे रीच द स्टिग्मा ऑफ फिमेल फ्लॉवर. एक्झाम्पल आहे याचा व्हॅलिसनेरिया. व्हॉट इज व्हॅलिसनेरिया, व्हॅलिसनेरिया इज सबमर्ज्ड डायोशियस प्लांट, पाण्यामध्ये आढळणारी वनस्पती आहे. डायोशियस आहे ते, मेल प्लांट फिमेल प्लांट वेगळं आहे त्याच्यामध्ये. आणि फ्रेश वॉटर, फ्रेश वॉटरमध्ये सापणार आहे, गोड्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटर अक्वाटिक प्लांट आहे. तर याच्यामध्ये काय होतं बघा, फिमेल फ्लॉवर रीच टू वॉटर सर्फेस. पहिल्यांदा फिमेल फ्लॉवर जे आहे ते कुठे आलेलं आहे, वॉटर सर्फेसवर आलेलं आहे. आणि मग काय होतं, मेल फ्लॉवर फ्लोट ऑन वॉटर सर्फेस, मेल फ्लॉवर सुद्धा वॉटर सर्फेसवर आलेलं आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्य आहे, जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन, है ना, पोलन ग्रेन मेल फ्लॉवरमध्ये जे पोलन ग्रेन्स तयार आलेले आहे
तर पोलन ग्रेनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कशी आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. पोलन ग्रेन्सची आणि वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही सेम असल्यामुळं काय की पोलन ग्रेन्स हे काय होतात, ते पोलन ग्रेन्स फ्लोट ऑन वॉटर, पाण्यावर ते तरंगत असतात. एक्झाम्पल कोणतं आहे, जर पोटॅमो जेटॉन आहे आणि हॅलोगॅरिस नावाचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण परत एक याचं एक्सप्लेनेशन बघू. इथे दोन प्लांट आहे डायोशियस मास, त्याला एक मेल प्लांट आहे, है ना, मेल प्लांट वर मेल फ्लावर्स तयार आलेले, लक्षात आले, मेल प्लांट वर काय तयार आलेले, मेल फ्लावर्स, ते नाव नाही जा स्टॅमिनेट फ्लावर्स, स्टेमन्स म्हणून स्टॅमिनेट फ्लावर्स. आणि इकडे आहे फिमेल प्लांट, फिमेल प्लांट्स वर काय तयार आलेले, फिमेल फ्लावर्स तयार झालेले. बघा हे अशा प्रकारे फिमेल फ्लावर वर पाण्यावर तरंग असं फिमेल फ्लावर वर आलेले वॉटर सरफेसवर. आणि मग इकडं जे मेल फ्लावर आहे, मेल फ्लावर्समध्ये काय तयार व्हायलेले, पोलन ग्रेन्स तयार व्हायले. तर पोलन ग्रेन्स आणि वॉटर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी आहे, सेम असल्यामुळं हे पोलन ग्रेन्स काय आलेले आहे, असे वर आलेले आहे. आणि हे फ्लावर समजा फ्लावर कुठे आलेले, वर आलेले आहे पोलन ग्रेन्स असलेले. आणि मग ह्या ठिकाणी हे पाण्यावर असं तरंगत या ठिकाणी येतं फिमेल फ्लावर, है ना, पॉलिन पोलन ग्रेन्स घेऊन, आणि मग या ठिकाणी पॉलिनेशन होतं हे अशा प्रकारे, ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज ईपी हायड्रोफिलिंग, वॉटर सरफेसवर व्हायलेलं आहे पॉलिनेशन, इट टेक्स प्लेस ऑन वॉटर सरफेस, ठीक आहे. एक्झाम्पल कोणचे आहे, पोटॅमो जेटॉन आणि हॅलोगिरिस एक्झाम्पल. हे आहे व्हॅलिसनारिया नावाचं प्लांट आहे, कोणतं प्लांट आहे हे, व्हॅलिसनारिया, व्हॅलिसनारियामध्ये सबमर्ज डायोशियस प्लांट आहे. मेल प्लांट वेगळं, फिमेल प्लांट वेगळं. आणि कुठे आढळतं ते, फ्रेश वॉटर आहे, अक्वाटिक प्लांट आहे, जलचर वनस्पती आहे व्हॅलिसनारिया. आता इपी हायड्रोफिलीमध्ये आणखी एक आपल्याला एक एक प्रकार आढळतो आपल्याला, अक्वाटिक एंटमाफिलास. जलचर वनस्पतीमध्ये, काही जलचर वनस्पतीमध्ये पॉलिनेशन कशाच्या सहाय्याने व्हायलेलं आहे, बघा इन्सेक्टच्या सहाय्याने व्हायलेलं आहे, लक्षात आलंय. सो इट इज कॉल्ड ॲज अक्वाटिक एंटमाफिलस. एंटमास म्हणजे काय सांगितलं, एंटमास मीन्स इन्सेक्ट्स, इन्सेक्टच्या सहाय्याने व्हायलेलं आहे, परंतु कोणत्या आहे, अक्वाटिक प्लांटमध्ये. उदाहरणार्थ लोटस आहे, कमळ, वॉटर हयासिंथ आणि वॉटर लिली यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आहे, हे आहे एंटमाफिलस, अक्वाटिक एंटमाफिलस, म्हणजे इन्सेक्टच्या सहाय्याने पॉलिनेशन होत असतं त्यांच्यामध्ये. त्यानंतर बायोटिक एजंट्स किंवा बायोटिक एजंट्स, कोणकोणते आहे बायोटिक एजंट्स, म्हणजे लिव्हिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बायोटिक एजंट्स विच हेल्प्स इन ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स, पॉलिनेशनसाठी मदत करणारे आहे, इन्सेक्ट आहे. त्यानंतर बर्ड्स आहे, बॅट, बॅट म्हणजे काय, वटवाघूळ आहे, आणि स्नेल, गोगलगाय आहे, हे बायोटिक एजंट्स आहे जे पॉलिनेशनमध्ये काय करतात, मदत करत असतात. तर त्यामध्ये बायोटिक एजंट्स पहिला प्रकार आपल्याला इन्सेक्टच्या सहाय्याने पॉलिनेशन कशा पद्धतीनं होतं बघू, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, इट इज कॉल्ड ॲज एंटमाफिलीमास. एंटमास म्हणजे काय, वॉट इज एंटमास, एंटमास आहे इन्सेक्ट, इन्सेक्टच्या सहाय्याने. अँड पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, इट इज कॉल्ड ॲज एंटमाफिली. कशा कोणकोणत्या प्लांटमध्ये होतं बघा, एंटमाफिली इट ऑकर्स इन रोज, रोजमध्ये आहे, जास्मिनमध्ये आहे, आणि सेस्ट्रम नावाची वनस्पती यांच्यामध्ये कोणचं पॉलिनेशन आहे, एंटमाफिली आहे. याच्यामध्ये पण काही आड ऑप्शन्स आहे, फ्लावरमध्ये काही चेंजेस झालेले आहे, इन्सेक्टच्या सहाय्याने जेव्हा पॉलिनेशन होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहे फ्लावर्समध्ये. तर कोणकोणते बदल आहे किंवा त्याला आड ऑप्शन्स असं म्हणत, काय काय बदल झालेले बघा, फ्लावर्स आर लार्ज, फुलांचा आकार मोठा आहे कारण तिथे इन्सेक्ट पॉलिनेशन करणार आहे, तिथे व्हिजिट देणार आहे फ्लावरला, म्हणून फ्लावर्सचा आकार कसा आहे, लार्ज, फ्लावर्स आर लार्ज, शोई आहे, शोचे अट्रॅक्टिव्ह आहे, आणि ब्राईटली कलर्स, आकर्षक कलर आहे ते, विविध कलर्सचे असतात. त्याच्यानंतर फुलांमध्ये काय तर स्वीट स्मेल आहे त्यांच्यामध्ये, फ्लावर प्रोड्यूस स्वीट ऑर्डर किंवा स्मेल तयार होत असतो. त्यानंतर फ्लावर्स हॅव नेक्टर ग्लॅन्ड्स, नेक्टर ग्लॅन्ड्स आहेत, ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये मध तयार करणारे ग्रंथी आहे, फ्लावर्स हॅव नेक्टर ग्लॅन्ड. त्यानंतर स्टिग्मा आहे, त्याचा रफ आहे स्टिग्मा, हेअरी आहे आणि स्टिकी आहे,
काय ते यार म्युसिलेज आहे, स्टिकी कशामुळे ते म्युसिलेज तयार होतं. तर पोलन ग्रेन्स आल्यानंतर त्याला डिपॉझिट होण्यासाठी मदत करण्यासाठी हे कसं आहे, स्टिग्मा रफ आहे, हेअरी आहे आणि स्टिकी आहे, म्हणजे त्यावर म्युसिलेज चिकट आहे, ते म्युसिलस प्रेझेंट आहे त्यामुळे. त्यानंतर पोलन ग्रेन्सचं काय वैशिष्ट्य बघा, पोलन ग्रेन्स कशा प्रकारचे स्पायनी आहे, म्हणजे त्यावर काटे आहे, स्पाइन्स प्रेझेंट आहे आणि त्याच्या इट इज सराउंडेड बाय सबस्टन्स, है ना. पोलन ग्रेन्स कवरिंग जे आहे, सो इट इज सराउंडेड बाय सबस्टन्स. कोणतं सबस्टन्स आहे, ते पोलन किटस ज्याने ते सराउंड झालेलं आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपल्याला विशिष्ट लक्षात ठेवायचं आहे, त्याचं नाव आहे साल्विया नावाचं जे प्लांट आहे, साल्विया. साल्वियामध्ये विशिष्ट प्रकारचे फुलाची रचना आहे, त्याच्यामध्ये आहे लेवर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम, है ना. सम स्पेशल मेकॅनिझम लाईक लेवर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इट इज प्रेझेंट इन प्लांट लाईक साल्विया. साल्विया कशा प्रकारचा प्लांट, साल्विया हे असे प्रकार मोठे फ्लावर्स आहेत, यामध्ये लार्ज फ्लावर्स, विशिष्ट प्रकारचे स्टेमन्सची रचना आहे, अँथर्सची रचना आहे त्या ठिकाणी. लेवर मेकॅनिझम आहे, दॅट इज कॉल्ड एज लेवर. हे इन्सेक्ट आहे बघा, आहे इन्सेक्ट, ठीक आहे. तर अशा प्रकारे साल्वियाचं प्लांट आहे, साल्वियाचं फ्लावर आहे. त्यानंतर बायोटिकमध्ये दुसरा आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स, इट इज कॉल्ड ॲज ऑर्निथॉफिली. ऑर्निथॉ शब्दाचा अर्थ आहे बर्ड्स, बर्ड्सच्या सहाय्याने जेव्हा पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला ऑर्निथॉफिली असं म्हणास. तर काही बर्ड्स जे पॉलिनेशनसाठी मदत करा, फ्यू टाईप्स ऑफ बर्ड्स. कोणकोणते बर्ड्स आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी सन बर्ड आहे किंवा हमिंग बर्ड आहे, हे बर्ड्स काय करतात, पॉलिनेशनसाठी मदत करतात. तर या बर्ड्सचं काय वैशिष्ट्य बघा, बर्ड्स हॅव स्मॉल साईज, छोटे पक्षी आहे, अतिशय छोटे पक्षी आहे, परंतु त्यांची बीक कशी आहे, लॉंग चोंच जी आहे ही कशी आहे, लॉंग बीक आहे. आणि दोन आहे काही पक्षी आहे, उदाहरणार्थ सन बर्ड आहे, हमिंग बर्ड आहे, हे काय करतात, पॉलिनेशनसाठी मदत करतात, है ना. तर पॉलिनेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ बर्ड, इट इज कॉल्ड ॲज ऑर्निथॉफिली, है ना. आणि कोणत्या वनस्पतीमध्ये होतं मग ऑर्निथॉफिली बर्डच्या सहाय्यानं पॉलिनेशन, एक आहे बॉम्बेक्स आहे बॉम्ब, आणि त्यानंतर कॅलिस्टोमॉन हे आहे बॉटल ब्रश मास. त्यानंतर ब्युटिया, ब्युटिया म्हणजे पळस, ह्याच्यामध्ये कोणत्या बर्ड्सच्या सहाय्यानं होत असतो. ह्याच्यामध्ये पण काय अडॉप्शन झालेले आहे, चेंजेस झालेले फ्लॉवरमध्ये. फ्लॉवर्स कसे आता इथे बर्ड्स येणार आहे पॉलिनेशनसाठी, म्हणून फ्लॉवर्स हे कसे ब्राईटली कलर्ड आहे, अट्रॅक्टिव्ह कलर्ड आहे, आकाराने मोठे आहे, लार्ज आणि शोई आकर्षक फ्लॉवर्स तयार आली. त्यानंतर फुलाचं काय वैशिष्ट्य आहे, मोठ्या प्रमाणामध्ये काय तयार होत असतं, नेक्टर तयार, सिक्रेट प्रोफ्यूज अँड डायल्यूट नेक्टर तयार, मध तयार आलेलं आहे. पोलन ग्रेन्स कसे आहे, पोलन ग्रेन्स स्टिकी अँड स्पायनी आहे, स्पाइन्स काटे असणारे, स्टिकी आहे, बर्ड्सच्या पायाला ते चिटकू शकतात, स्टिकी अँड स्पायनी. त्याच्यानंतर फ्लावर्स विदाऊट फ्रॅग्रन्स, फ्लावरमध्ये स्मेल नाही आहे, फ्लावर्स विदाऊट फ्रॅग्रन्स, स्मेलची आवश्यकता नाही आहे या पॉलिन ऑर्निथॉफिली, कारण बर्ड्स येणार आहेत तिथे. फ्लावर्स विदाऊट फ्रॅग्रन्स, कारण काय, बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल, पक्ष्यांची स्मेल घेण्याची शक्ती ही कशी आहे, कमी आहे. म्हणून या ठिकाणचे जे फ्लावर्स आहेत त्यांच्यामध्ये काय नाही आहे, स्मेल नाही आहे, विदाऊट फ्रॅग्रन्स. हे अशा प्रकारे आहे हमिंग बर्ड, स्मॉल साईज बर्ड्स आहे आणि परंतु त्यांची बीक जी आहे ही कशी आहे, बीक ही लॉंग बीक आहे, है ना. आणि हे प्लांट्स फ्लावर्स दुसरे होण्याचे वेगवेगळे बॉम्बेक्स, सेलिस्टोमॉन, ब्युटिया वगैरे जे वेगवेगळे ह्या प्लांट्समध्ये कोणचं पॉलिनेशन आलेले, बर्ड्सच्या सहाय्यानं पॉलिनेशन आले, तो इट इज कॉल्ड ॲज ऑर्निथॉफिली असं त्याला म्हणायचं, ऑर्निथॉफिली. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पॉलिनेशन बाय बॅट्स, बॅट्सच्या सहाय्याने होतात. बॅट म्हणजे काय, वटवाघूळ आहे. पॉलिनेशन बाय बॅट्स, बॅट हे वटवाघूळ, नॉक्टर्नल ॲनिमल, निशाचर आहे, रात्री फिरणारा प्राणी आहे, पक्षी आहे, है ना. सो पॉलिनेशन ऑफ बॅट्स इट इज कॉल्ड ॲज किरॉप्टेरॉफिली असं त्याला,
किरव किरव हे फ्लावर जे आहे त्यांचं फ्लावरचं काय वैशिष्ट्य आहे, फ्लावर्स ओपन ड्यूरिंग नाईट, नाईटमध्ये फ्लावर ओपन होत असतं. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टू लॉंग डिस्टन्स, आणि बॅट्स काय करायचं लॉंग डिस्टन्सपर्यंत पोलन ग्रेन ट्रान्सफर करू शकतात, कित्येक किलोमीटरपर्यंत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे पोलन ग्रेन्स घेऊन जाण्याचं काम कोण करायचं, बॅट्स करायचं. बॅट ट्रान्सफर पोलन ग्रेन्स टू लॉंग डिस्टन्स अप टू सर्टन किलोमीटर्स, कित्येक किलोमीटरपर्यंत पोलन ग्रेन्स हे घेऊन जात. आणि अडॉप्शन्स बघू आपण, ज्या फ्लॉवरमध्ये कशा सायन पॉलिनेशन व्हायलेले आहे प्लांटमध्ये बॅट्सच्या सायन व्हायले आहे, तर त्याच्या फ्लॉवरमध्ये काय काय चेंजेस झालेले आहे. तर पहिले सगळ्यात महत्त्वाचं फ्लॉवर ओपन ड्युरिंग नाईट, फुले रात्रीला शक्यतो करून त्या ठिकाणी ओपन होत असतात, तिथं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर फ्लॉवर्सचा कलर हा डल कलर आहे, अट्रॅक्टिव्ह कलर्सची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे फेंट कलरचे फ्लॉवर आहे, डल कलर. आणि परंतु त्याच्यामध्ये स्मेल जो आहे तो कसा आहे, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, सुवासिक आहे ते, स्ट्रॉंग आहे एकदम. त्यानंतर नेक्टर म्हणजे मध मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं, अबंडंट नेक्टर आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर फ्लॉवर्स लार्ज, फ्लॉवर्स अतिशय मोठ्या आकाराने आहे ना, वटवाघळाचा आकार असल्यामुळे मोठा असल्यामुळे फ्लॉवर्स पण कसे आहे, फ्लॉवर्स आर लार्ज आहे. आणि त्याच्यामध्ये इडिबल पोलन ग्रेन्स म्हणजे ते बॅट जो आहे तो काय करू शकतो, पोलन ग्रेन्स खाऊ पण शकतो, इडिबल आहेत पोलन ग्रेन्स. त्यानंतर एक्झाम्पल आहे अँथोसिफॅलस, त्याला मराठीमध्ये कदम नावाचं झाड म्हणून, आणि ॲडनोसोनिया बाओब ट्री आहे ते. आणखी एक आहे कायजेलिया, कायजेलियाला सॉसिस ट्रियस म्हणतात, है ना, बॅट्सच्या सहाय्यानं पॉलिनेशन व्हायलेलं आहे. अशा प्रकारे बघा बॅट्स याचे डल कलर आहे फ्लॉवर्सचा, है ना, फ्लॉवर्स आर लार्जर इन साईज, डल कलर, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, है ना, अबंडंट नेक्टर तयार व्हायलेलं आहे त्यामध्ये, पोलन ग्रेन्स आर इडिबल, आणि हे काय बॅट आहे. तर बॅटच्या सहाय्यानं पॉलिनेशन व्हायलेलं आहे, पोलन ग्रेन्स हे एका ठिकाणाहून दुसरीकडे कित्येक किलोमीटरपर्यंत घेऊन झालेले बॅट. आणि दिस टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज किरोप्टेरा फिली असं त्याला म्हणायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि नवीन माहिती लवकर मिळण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.